आणि यंदाची निवडणूक सर्वार्थानं वेगळी ठरली. पहिल्यांदाच बहुरंगी लढत महाराष्ट्रानं अनुभवली. आघाडी आणि युती तुटली आणि प्रत्येकानं आपली ताकद आजमावली. प्रत्येकाला आपली शक्तिस्थानं मर्यादा लक्षात आल्या. यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचं यश जास्त अधोरेखित होतं. महायुतीच्या घटस्फोटाची बातमी धडकल्यानंतर काही वेळातच राष्ट्रवादीनंही स्वबळावर लढण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे काय होणार, कोणाला फायदा होणार या चर्चांना उधाण आलं होतं. निकालानंतर आघाडी तुटल्याचा फायदा झाल्याचं दिसतंय. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पराभवाचा सगळं खापर पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर फोडण्यात आलंय. गेले 3 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर या महाराष्ट्राच्या प्रश्नाची त्यांना जाणीव नव्हती, त्यांना विषय कळत नव्हते, निर्णय घेण्यात ते कुठेतरी घाबरत होते, सगळी यंत्रणा मंदवली होती आणि याबाबत आम्ही नेहमीच आक्षेप घेत राहिलो. आणि जे काही आज नुकसान होत आहे त्याचे पूर्ण जबाबदार पृथ्वीराज चव्हाण आहे. काँग्रेस पक्षाच्या विरोधात ते षड्यंत्र करत होते, आमची बदनामी करण्याचा त्यांचा कारभार चालूच होता. या 3 वर्षामध्ये जे काही घडलं त्याची सर्व जबाबदारी हे पृथ्वीराज चव्हाणाची होती. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत राष्ट्रवादीनं आपली पाळेमुळे घट्ट रोवली असंच दिसतंय. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात आपलं वर्चस्व असल्याचं त्यांनी दाखवून दिलंय. मराठवाड्यातही भाजपच्या खालोखाल राष्ट्रवादीला जागा मिळाल्याचं दिसून आलंय. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये राष्ट्रवादीला 4था क्रमांक देण्यात आला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आकड्यात बराच फरक असल्याचं दाखवण्यात आलं होतं. प्रत्यक्षात राष्ट्रवादीनं काँग्रेसला नेक टू नेक फाईट दिली. 2004 मध्ये राष्ट्रवादीने 71 जागा जिंकल्या होत्या, तर 2009 मध्ये त्या कमी होऊन 62 जागांवर राष्ट्रवादी आली. आता हा आकडा 50 ही गाठू शकला नाही. तरीही राष्ट्रवादीनं काँग्रेसला चांगलाच तडाखा दिला. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राष्ट्रवादीला जेमतेम 30 ते 32 जागा मिळण्याची शक्यता असताना राष्ट्रवादीनं चांगलं यश मिळवलं असं म्हणता येईल. राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार विरोधी लाट, भ्रष्टाचारात अडकलेले मंत्री आणि मोदी इम्पॅक्टचा नक्कीच फटका बसला. मात्र पवार घराण्याची पकड खूपच ढिल्ली झाली आहे असं म्हणता येणार नाही. काँग्रेसकडून राष्ट्रवादीला 144 जागा हव्या होत्या. त्यासाठी राज्यात राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचा दावा करण्यात आला होता. काँग्रेसला जबर टक्कर देत राष्ट्रवादी तगलीय, त्यामुळे युती तुटल्याचा फायदा राष्ट्रवादीला झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई. राज्यात ऑल इंडिया मजलिस ए इतिहादुल मुस्लिमीन म्हणजेच MIM नाही.